आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही बातम्या. अकोल्यात नाफेडद्वारे शेतकऱ्यांकडून केवळ 25 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात येणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने आदेश जारी केलेला आहे. अतिरिक्त 91,914 क्विंटल हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पणन सहकार उद्योग विभागाने जारी केलेल्या निर्यातीतून शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नसल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या इतरही महत्वाच्या घडामोडी अशाच पद्धतीने आपण 25 मिनिटात 50 बातम्या असतील किंवा बातमी 36 जिल्ह्यांची असेल, महाराष्ट्र अनलिमिटेड असेल, ज्यामधनं आपण वेगवेगळ्या राजकीय घडामोडी राज्यातल्या आणि देशातल्या जाणून घेत असतो आणि त्यातल्या त्यात आज सगळ्यांचं लक्ष आहे ते कर्नाटकमध्ये पार पडणाऱ्या मतदानावरती. त्यामुळे तिथे भाजप आपली सत्ता राखतंय की काँग्रेस त्यांच्याकडनं ही सत्ता हिसकावून घेत आहे, त्यात जनता दल आपली भूमिका कशा पद्धतीने पार पडतं किंवा किती जागा मिळणार, त्यांना कशा पद्धतीने मतदारांचं कौल आहे हे येत्या शनिवारी स्पष्ट होईल. पण तूर्तास लोकशाहीचा मतदानाचा उत्सव हा कर्नाटकात पार पडतोय ज्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. आता एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व प्रत्येक आईचा विश्वास. कोरोनानंतर लालपरीने ओलांडला 57 लाख प्रवाशांचा टप्पा. एसटी सुसाट, उत्पन्नातही झाली भरघोस वाढ. मेट्रो प्रकल्पातील कारशेडचा मोठा अडथळा अखेर दूर, जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला वेग. मुंबई ठाण्याहून खारघरपर्यंतचा प्रवास होणार सुसाट. तुर्भे खारघर दरम्यान लिंक रोड तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प. तीन महिन्यांचं वीज बिल थकीत ठेवणाऱ्या 16,000 पुणेकरांचा वीज पुरवठा खंडित, आणखी 72,000 ग्राहकांवर कारवाईचा बडगा. वातानुकूलित लोकल प्रथम श्रेणीच्या डब्यातील विना तिकीट प्रवाशांवर कारवाई, 86 लाख रुपयांची दंड वसुली. लोकलवर दगडफेक करण्याआधी 10 वेळा विचार करा, 40 वर्ष आरोपीला कोर्टानं सुनावली कठोर शिक्षा, 4 गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा. अकरावीसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर, आता थेट जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया पडणार पार. मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना आता नवा लुक, खाकी ड्रेस ऐवजी कलरफुल ड्रेस. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सीचा परवाना होणार रद्द, वाहतूक पोलीस राबवणार विशेष अभियान. राज्यात यंदा पुरेसा कोळसा साठा, महानिर्मितीच्या प्रभावी इंधन व्यवस्थापनाचा परिणाम. आरटीई प्रवेशासाठी शाळांकडून पालकांची अडवणूक, कारवाई करण्याचा शिक्षण संचालनालयाचा इशारा. मुंबईकरांमध्ये वाढतं श्वसन विकाराचं प्रमाण, 3 वर्षांच्या कालावधीत पालिका रुग्णालयात 1 लाखांहून अधिक रुग्णांनी घेतले उपचार. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने 442 शेतकऱ्यांचं नुकसान, 8 तालुक्यांना बसला अवकाळी पावसाचा फटका. गोंदियाच्या अर्जुनी मोरेगावमध्ये मनरेगा अंतर्गत काम सुरू करण्याची मागणी, तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. वातावरण बदलामुळे सुक्या मासळीचे भाव वाढले, ग्राहकांनी फिरवली पाठ. वसईविरारमध्ये नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीकडे नागरिकांची पाठ, आतापर्यंत केवळ 4 जणांनी घेतल्या लसी. इम्रान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात उसळले दंगली, समर्थकांचा लष्करी मुख्यालयावर हल्ला.
नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय महाराष्ट्र अनलिमिटेड. सुप्रभात. बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या महत्वाच्या बातम्या, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. पावसाने उघडीप दिल्यानं राज्याच्या अनेक भागातील तापमानात वाढ. जळगाव, धुळे, अकोला, वर्धा इथे तापमानाचा पारा 40 पार. संभाजीनगर विभाग बोर्ड परीक्षा मंडळात मोठा गोंधळ. एकाच उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल. 1200 विद्यार्थ्यांची चौकशी सुरू. पुण्यात दर गुरुवारी पाणी बंद. 18 मे पासून होणार अंमलबजावणी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकण मंडळ म्हाडाची सोडत. विजेत्यांची यादी संकेतस्थळावर दिसणार. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण. देशभरात 15 मे पासून 15 जून पर्यंत जनसंपर्क अभियान राबवणार. केंद्र सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणार. कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान. भाजप सत्ता राखणार की काँग्रेस ती हिसकावण्यात यशस्वी होणार, हे आज ठरवणार मतदार. देशात भाजप विरोधी आघाडी बनवण्याच्या प्रयत्नांना वेग. नितीश कुमार उद्या मुंबई दौऱ्यावर. शरद पवार उद्धव ठाकरे यांना भेटणार. केरला फाईल्स निर्मात्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ. ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांनी केली चर्चगेट ते विधान भवन मेट्रो 3 मार्गाची पाहणी. डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास. बंगालच्या उपसागरात आज तयार होणार मोर्चा. उद्या जाणार म्यानमार आणि बांगलादेशच्या दिशेनं. महत्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावरती 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती ज्या आहेत त्या प्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे सरकारला आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. कोश्यारी यांनी कोणतंही स्पष्टीकरण न देता 5 सप्टेंबर 2022 सरकारकडे हा प्रस्ताव परत पाठवला होता. पुढे पुढे मोदी सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय. 15 मे ते 15 जून असं महिन्याभराचं हे जनसंपर्क अभियान असणार आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या वतीने हे अभियान राबवलं जाणार आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या मनात भाजपबद्दल काय भावना आहेत, भाजपची सद्यस्थिती काय आहे याचा आढावा घेतला जाईल. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला आता पुन्हा एकदा देशात सर्वाधिक खासदार निवडून आणायचे आहेत आणि यासाठी मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय. लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपने मिशन 45 नारा दिलाय आणि त्यातच राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना असणार आहे आणि याचमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे, भाजपच्या एकूणच कामगिरीवर राज्यातील जनता खुश आहे का आणि नसेल तर येत्या वर्षभरात काय करता येईल याचा आढावा या निमित्ताने घेतला जाणार आहे. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर. आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. तुषार, या जनसंपर्क अभियानाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? विशाल, आपण जर पाहिलं तर हे जनसंपर्क अभियान 15 मे ते 15 जून असं हे महिन्याभराचं जनसंपर्क अभियान असणार आहे आणि या अभियानासाठी संपूर्ण देशभरातली भाजपाची टीम आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये हे अभियान 15 मे ते 15 जून हे सुरू होईल कारण की भाजपला 9 वर्ष सतत पूर्ण होत आहेत आल्यानंतर. मात्र या अभियानाचं नेमकं हे अभियान कसं असतील आपण प्रेक्षकांना सांगूया. सुरुवातीला ज्या काही योजना असतील केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील त्या सामान्य जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवलं जाईल. प्रत्येक घराघरापर्यंत बूथ लेवलचे कार्यकर्ते जातील. नेमकं केंद्र सरकारच्या काय योजना आहेत, राज्य सरकारच्या काय योजना आहेत, त्याचा लाभ आपल्याला कसा मिळू शकतो, आपण आपल्या
मतदारापर्यंत त्याचा लाभ कसा मिळून देऊ शकतो ते सांगितलं जाणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यातले केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा आढावा देखील या निमित्ताने घेतला जाणार आहे. समजा आपल्या महाराष्ट्र भागातून आता 5 केंद्रीय मंत्री आता केंद्रामध्ये असतील तर ते 5 केंद्रीय मंत्र्यांनी राज्यामध्ये नेमकं काय काम केलं, जे केंद्र सरकारच्या योजना होत्या त्या किती सक्षमपणे राबवल्या गेल्या, त्या जनतेपर्यंत किती पोहोचवल्या, जनतेला त्याचा किती लाभ झाला याचं देखील सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे आता विशेष बाब म्हणजे या सगळ्या गोष्टींची माहिती थेट दिल्लीला पाठवली जाणार आहे. त्यामुळे दिल्लीला माहिती पाठवली जात असल्यामुळे जास्तीत जास्त जनतेला लाभ मिळावा हेच आता भाजपच्या वतीने होणार. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर थेट जाऊया संजय राऊत बोलतायत तिथे. ही बजरंग बोली हनुमान चालीसा हनुमान ते हनुमानाची गदा यांच्या डोक्यात पडणार आहे. तिकडे मणिपूरला काय चाललंय, काश्मीरमध्ये पूंछला 5 सैनिक मारले गेले, सीमेवरती अक्षरशः आग लागली आहे पाकिस्तानला, आणि आमचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे कर्नाटकच्या प्रचारामध्ये बिझी राहतात. मणिपूर पेटलाय तुमच्या हातात नाही, मणिपूर हातातून गेलाय मणिपूर तुमच्या अशा परिस्थितीमध्ये, आणि तुम्ही निवडणूक प्रचारामध्ये प्रधानमंत्री म्हणून तुम्ही रोड शो करताय, बऱ्याच गोष्टी करताय गृहमंत्री, पण कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होताना दिसतो. मला फक्त आम्हाला दुःख ह्याच गोष्टीचं आहे, कर्नाटकातला निकाल जो लागायचा तो लागेल. शिवसेनेची भूमिका ही सीमा प्रश्नाविषयी अत्यंत तीव्र आहे. गेल्या 65 वर्षापासून आम्ही लढा देत आहोत. आतापर्यंत शिवसेना म्हणून घेणारे कोणीही की आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेतो असा सांगणारा कोणीही माईचा लाल हा बेळगाव सह सीमा भागात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न करत नव्हता. ह्या वेळेला प्रथमच झालं. गेल्या 7 वर्षात देवेंद्र फडणवीस आणि आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच सीमा भागामध्ये मराठी बांधवांचा एकीकरण समितीचा पराभव व्हावा म्हणून शर्त केली, ताकद लावली. मी आज म्हटलंय आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या टोळीने तर कोट्यवधी रुपये बेळगावात पाठवले आहेत एकीकरण समितीचा पराभव करण्यासाठी. हे पाप आहे. मंगळूरला उतरले यांचे काही लोक आणि तिथून पैसे पाठवले बेळगावात. या राज्यात आणि या देशात कर्नाटकात असं कधी घडलं नाही. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड वापर होतो, पण सीमा भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो पैशाचा वापर झाला. हा महाराष्ट्रातली खोके संस्कृती ही तिकडे नेण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या त्यांच्या कृतीचा निषेध करतो. सुप्रीम कोर्टातील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठातील 6 आहेत हे निवृत्त होत आहेत 14 तारखेला, त्यापूर्वी उद्या किंवा परवा पात्र अपात्रतेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आम्ही वाट पाहतोय न्यायालयाच्या निर्णयाचा. आम्ही अजूनही जोपर्यंत निकाल लागत नाही आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये अजूनही संविधान आहे, या देशामध्ये कायदा आहे, या देशामध्ये राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद न्यायालयांमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे असं आम्हाला आजही वाटतंय. त्याच्यामुळे आम्ही आशावादी आहे की आम्हाला न्याय मिळेल. कोणत्याही संस्थेला वैधानिक कोणत्याही संस्थेला अधिकार नाही आधी विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे पात्र किंवा तुम्ही आधी राजीनामा द्या. ज्यांनी हा निकाल घेतलेला निर्णय दिलेला आहे अपात्रतेचा त्यांना निर्णय घेऊ. निर्णय हा नरहरी झिरवळ्याने घेतलेला आहे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. त्याच्यामुळे पात्र अपात्र ठरवायचा अधिकार हा तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांना हे त्यांना मान्य आहे का? ते स्वतः कायदे पंडित आहेत, बरोबर ना? का नुसते पंडित आहेत ते पाहावं लागेल. नरहर झिरवळ यांनी त्यांच्या खुर्चीवर बसून घेतलेला निर्णय दुसरा अध्यक्ष आल्यावर फिरवू शकत नाही. काल ईडीने आरोपपत्र दाखल केलं, त्यामध्ये अनिल परब यांचं नाव नाही आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ज्यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांनी प्रायश्चित घेतलं पाहिजे. जे कोणी पोपटलाल आहेत भारतीय जनता पक्षाचे का वारंवार फक्त आरोप करायचे आणि मग एजन्सीनी कारवाई करायची आमच्या सगळ्यांवर,
मी सुद्धा वाट पाहतो या सगळ्या गोष्टी, अजून बऱ्याच गोष्टी समोर येणार आहे. ईओडब्ल्यू या राज्याचं आर्थिक गुन्हे शाखा हे ज्या पद्धतीनं काम करत आहे राज्यभरातल्या, ईडी सीबीआय या सगळ्यांवरती आमचं बारीक लक्ष आहे आणि त्यांनी एक लक्षात ठेवावं, सरकार बदलणार. देखिए आज कर्नाटक में चुनाव होने जा रहा है, चुनाव हो रहा है, चल रहा है, जनता में मैं देख रहा हूं भारी उत्साह है. किसी भी देश के प्रधानमंत्री एक महीने तक वहां तंबू डालकर बैठे थे, देश के गृहमंत्री, पूरा कैबिनेट, उनके बीजेपी शासित राज्यों के मुख्यमंत्री, मंत्री, महाराष्ट्र जो पूरा कुंभा गया था उधर. वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन संजय राऊत पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे भाष्य करताना दिसतात. पुढे पाहत कथित पत्राचा घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आज आरोप निश्चित होणार आहेत. या प्रकरणी गेल्या ऑगस्ट महिन्यात अटक झाल्यानंतर तब्बल 104 दिवसांनी संजय राऊत यांची कारागृहातून सुटका झाली होती. संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना कोर्टानं तपास यंत्रणा ईडीवर कडक ताशेरे ओढले होते आणि या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर होणारी आरोप निश्चिती महत्वाची मानली जाते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची उद्या मुंबईत भेट घेत आहेत. 2024 लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याकरता त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे यांनी नितीश कुमारांना मातोश्रीवर स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं. त्यानंतर नितीश कुमार सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करतील. देशभरात भाजपच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सध्या पुढाकार घेतला. नितीश कुमार यांचा हा महाराष्ट्र दौरा विरोधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातोय. आणि आता जाणून घेऊयात कर्नाटकमध्ये पार पडणाऱ्या मतदानाबद्दल. आत्ता क्षणाचा अपडेट असं आहे की बेळगावमध्ये 9 वाजेपर्यंत, म्हणजे 9 वाजेपर्यंत आपण जर लक्षात घेतलं तर 7.37% मतदान पार पडलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते. बेळगावमधील 18 विधानसभा मतदारसंघात पहिल्या 2 तासात 7.37% मतदान झालंय. मतदार कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती देणार हे आज ठरवण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5.31 कोटी मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2615 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे. राज्यात भाजप सत्तेचा मुकुट राखण्यात यशस्वी होतो की काँग्रेस तो हिसकावून घेण्यात यशस्वी ठरतो की जनता दल तिसरी शक्ती म्हणून उदयास येऊन किंग मेकर ठरते हे शनिवारी समजणार आहे. सुधा मूर्ती आपल्या सोबत आहे. सुधाजी, आज तुम्ही मतदानाचा उपयोग केलेला आहे, कसा वाटतं तुम्हाला? छान वाटतं आणि हे पवित्र कर्तव्य आहे, त्याच्याबद्दल मला आनंद वाटतो. आणि तुम्ही जेव्हा व्होटिंग करतात तेव्हा तुम्ही कॅन्डिडेटला बघतात की पार्टी साठी तुम्ही व्होट करता? सिच्युएशन डिपेंड्स, काय सिच्युएशन ते बघून मी करते. आणि नेक्स्ट 5 इयर्सला तुम्ही कर्नाटकाला कुठे बघतात? मला जरा एज्युकेशनमध्ये जास्त आवड आहे, त्यामुळे मी एज्युकेशन डिपार्टमेंट तिकडेच बघते. जास्त रुरल एरियामध्ये मी बघते. योजना चांगल्या असायला पाहिजे, मुलांना फायदा व्हायला पाहिजे, पर्टिक्युलरली पुअर लोकांना खूपच मदत व्हायला पाहिजे, हेच माझी मुद्दा आहे. याच्यापूर्वी जितका इलेक्शन झालं तेव्हा कर्नाटकमध्ये व्होटिंग फार कमी झालं होतं, खास करून यंगस्टरला तुम्ही काही मेसेज देणार? अरे यंगस्टरला आपण द्यायला पाहिजे, आम्ही सगळे यंगस्टर्स आहे, मी म्हातारी आहे, परंतु मी त्यांना सांगते आम्हाला बघून तुम्ही जरा शिका, लवकर उठून आम्ही व्होट करायला येतो. आता तुम्ही काय 8 वाजता 9 वाजता उठतात काय? 1-15 मिनिट येऊन जायला होत नाही का? आणि हे तुमचं कर्तव्य आहे, कर्तव्य करायला होत नाही का? दात कसं घासतात, तोंड कसं धुतात, आणि 4-5 वर्षाला एकदा मत करायचं, हे पण आपलं कर्तव्य आहे, आणि कर्तव्य सोडू नका म्हणते मी. यात आपण बघितलं की लेखिका सुधा मूर्ती यांच्याशी आमच्या वरिष्ठ सहकारी त्यांनी संवाद साधलेला आहे, प्रीती सोमपुरा यांनी संवाद साधला. आणि यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आव्हान केलं, खास करून तरुणांनी मतदानाकरता लवकरात लवकर इथे यावं आणि मतदान करावं, आपल्या लोकशाहीच्या उत्सवातला महत्त्वाचा हक्क बजवावा, अशी साद असं आवाहन त्यांनी सगळ्यांना केलेलं आहे. आणि आता आपण बघतोय की कर्नाटकचा रणसंग्राम हा आज चांगलाच रंगणार, या दृष्टीने रंगणार आहे, म्हणजे शनिवारी भलेही याचा निकाल लागतोय, पण आज जर आपण बघितलं तर कर्नाटकातले कोट्यवधी मतदार आपल्या मतदानाचा हक्क आज बजावतील आणि त्यांचा कौल कोणाच्या दिशेने आहे, कोणाच्या पारड्यात आहे, हे शनिवारी स्पष्ट होईल.
चला अधिक अपडेट आपण जाणून घेण्याकरता थेट जाणार आहोत निपाणीमध्ये. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आत्ता क्षणाला तिथे आहेत. ज्ञानेश्वर, मतदानाला कसा प्रतिसाद मिळतोय? एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मतदार आता बाहेर पडताना आपल्याला दिसून येतात. बेळगाव जिल्ह्यातल्या 18 मतदारसंघातले जर आढावा घ्यायचा झाला तर सकाळच्या सत्रामध्ये 7.37% इतकं मतदान झालेलं आहे. प्रामुख्याने सकाळच्या सत्रामध्ये हे मतदान उरकून घेण्याचा प्रयत्न येतो सगळ्या मतदारांचा दिसून येते. कारण सध्या अवकाळी पावसाची स्थिती आहे आणि शेतामध्ये अनेक कामं सुद्धा आहेत. ही कामं करण्यासाठी आणि अवकाळी पाऊस याचा अंदाज घेऊन इथे मतदार बाहेर पडताना पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी घेताना पाहायला मिळते. त्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर अशा लांबच लांब रांगा आहेत त्या पाहायला मिळतात. प्रामुख्याने ज्या मतदारसंघामध्ये चुरस आहे त्या ठिकाणी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे तो उमेदवारांचा दिसून येतोय आणि त्या पद्धतीचं वातावरण आहे ते सगळीकडे दिसून येते. मी सध्या बेळगाव ग्रामीण या मतदारसंघातल्या कंगराळी या गावामध्ये आणि या गावामधली ही दृश्य पाहायला गेले तर मोठ्या प्रमाणात आहे ते मतदार या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर तरुण वर्ग सुद्धा या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेताना पाहिला होते. काय वाटतंय, कशा पद्धतीचं वातावरण आहे? वातावरण हवी चालायला काय होणार होता? वातावरण सगळ्यात चांगल्या प्रमाणात आहे. मतदान बी ज्यादा प्रमाणात आलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. करेक्ट आहे, सत्राच्या प्रमाणात सकाळी फार गर्दी आहे, इथे फुल गर्दी झालेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मतदार आता बाहेर पडताना दिसून येतात आणि मतदान केंद्राच्या बाहेर अशा पद्धतीनं मोठ्याच्या मोठ्या आहेत त्या रांगा दिसून येते आणि अत्यंत चुरशीनं आहे ते बेळगावमध्ये मतदान या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल. मतदारांशी देखील आपण संवाद साधलाय, त्यामुळे आता अपेक्षित आहे की कर्नाटकमधल्या सगळ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हा हक्क बजवावा. यानंतरचे अपडेट आपण अशाच पद्धतीने जाणून घेणार आहोत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बहुतेक लोकांचं